सहकार्य करा, कोणीही सहकार्य केलं नाही, पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य अजिबात केलेलं नाही, पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते, पुढे चला पुढे चला करत होते, कोणीही आम्हाला मदत केलेली नाही। शाही फेक झाली, दगड फेक झाली, मोठे मोठे दगड, अंडे फेक, चप्पल फेक, सगळं झालं। आसिम सरोदे होते, निखिल वागळे होते, त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी होते। आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना, सीपीला, आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या, तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही, आम्हाला पुढे पुढे ढकलत होते। आम्ही त्या चौकापासून त्या इथपर्यंत आम्ही पळत आलोय आणि आता आम्हाला न्याय हवाय। आमच्या ह्या भाजपवर आणि या गुंडे लोकांवर ना गुन्हे दाखल झालेच पाहिजे। आणि रुपालीताई चाकणकर आणि चित्रताई वाघ, आता आम्हाला न्याय हवाय, आम्हाला तुम्ही न्याय द्या, आमच्यावर हा अन्याय झालेला आहे, हा गुंडा राज आहे, हा भाजपचा गुंडा राज आहे, हे गुंडे। पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही, मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही। पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले, त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं, जाऊया जाऊया सांग, आणि खाली 50 पोलीस होते, 50 त्यांनी 4 तास बसवलं, 3:30 पासून 7:30 पर्यंत, दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला, नाही पण ते भाजपवाले आहेत, अमुक भाजपवाल्याने अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं, पोलिसांनी। माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलीस यांचं संगनमतच आहे। याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू। पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही। माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं बीजेपीशी मिली भगत आहे, हे लक्षात घ्या। हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले। आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनूचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे। माझं असं म्हणणं आहे, मी रोज माझ्या व्हिडिओमधून जय यांच्यावर टीका करतो, त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला, आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत। भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनूच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत, भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे।